महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सवाची जयत तयारी साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीर नगरी येथील महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिर परिसर स्वच्छ करण्याची लगभग सुरू झाली आहे करोनाच्या गडेतछायेमुळे कुलुपंद असणारे महालक्ष्मी मंदिर शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभी म्हणजेच घटस्थापने दिवशी भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानापैकी एक भाविकांची श्रद्धास्थान असलेले महालक्ष्मी मंदिरही बंद करण्यात आले होते परंतु सध्या राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी होत असल्याने शाळा महाविद्यालयाबरोबरच राज्यातील सर्व मंदिरे घटस्थापनेपासून खुली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे महालक्ष्मी मंदिर ही घटस्थापनेपासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार असून मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे मंदिर परिसरातील रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिगेड्स लावण्यात येणार असून मंदिराच्या दर्शन रांगेसाठी कोल्हापूर प्रशासन सतर्क राहून उपाययोजना करत आहेत शारदी नवरात्रोत्सव जेमतेम आठ दिवसावर येऊन ठेपलाय देवस्थान समितीच्या वतीने महालक्ष्मी मंदिर परिसर स्वच्छ करून इतर मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे मंदिराच्या शिखराची डागडुजी करून मंदिर परिसर दरवर्षीप्रमाणे मंडप टाकून मंदिराला विद्युत रोषणाईने सजवण्यात येणार आहे आवाज इंडिया सह सुरेखा शेजाळे कोल्हापूर